नमस्कार गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर कमलाकर राक्षिसे विठ्ठलराव पाटील महाविद्यालय कळे तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर विद्यार्थ्यांनो विज्ञान तंत्रज्ञान आणि प्रगती ज्याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये एस टी डी म्हणतो हा एस टी डी विषय शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर बी ए फर्स्ट इयर या वर्गासाठी हा अभ्यासक्रम सुनिश्चित करण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने आज आपण एस टी डी या विषयातील सेमिस्टर सेकंड प्रकरण दुसरे संदेशवानाची साधने आणि माहिती तंत्रज्ञान या प्रकरणातील आपण उपघटक संगणकाची रचना व घटक या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो संगणकाचा उपयोग माहिती तंत्रज्ञानात होण्यासाठी त्यांची रचना आणि त्यांच्या क्षमतेचा वापर करू शकणारे कार्यक्रम किंवा अज्ञावली यांचा सहभाग असतो संगणक ही इलेक्ट्रॉनिक उपकरणांची एकत्रित रचना असते या प्रत्यक्ष रचनेला हार्डवेअर म्हणतात संगणक चालविण्यासाठी आणि त्यावर निरनिराळी कामे करण्यासाठी लागणाऱ्या आज्ञावलीच्या गटाला सॉफ्टवेअर अशी संज्ञा वापरली जाते अशा आज्ञावली ज्याला आपण प्रोग्रॅम म्हणतो हे प्रोग्रॅम लिहिण्यासाठी खास भाषांचा वापर करावा लागतो त्यांना संगणक भाषा असे म्हणतात संगणकामध्ये माहिती साठविणे त्या माहितीवर प्रक्रिया करणे आणि ती पुन्हा उपलब्ध करून देणे या सर्व गोष्टी करण्यासाठी दोन अंकी गणन पद्धत वापरली जाते या पद्धतीमध्ये कोणतीही संख्या झिरो आणि एक या। स्वरूपात स्वरूपात वापरली जाते ही पद्धत इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये वापरण्यास सुसंगत ठरते विद्युत प्रवाह असणे म्हणजे एक आणि तो नसणे म्हणजे झिरो या प्रकारची कोणतीही संख्या अथवा अक्षरांचा संकेतांक साठविता येतो आणि त्यावर प्रक्रिया करता येते एक आणि शून्य या दोन अंकांना किंवा स्थानांना बीट असे म्हणतात त्याचा अर्थ दिव्यांकी संस्था असा आहे तर आपण रचना बघूया तर संगणकाची रचना मानवी ज्ञान ग्रहण प्रक्रिया पद्धतीसारख्या प्रकारचीच असते संगणकामध्ये प्रक्रिया करणारा निर्णय घेणारा मुख्य भाग असतो त्याला आपण सी पी यू असं म्हणतो सेंट्रल प्रोसेसिंग युनिट असं त्याचं नाव आहे हा संगणकाचा ब्रेन असतो असे म्हणता येईल या मुख्य प्रक्रिया केंद्राला संदेश मिळण्यासाठी अनेक प्रकारची उपकरणे असतात त्यांना आपण इनपुट डिवायसेस असं म्हणतो तर आतमध्ये झालेल्या प्रक्रियांचे परिणाम संगणक वापरणाऱ्याला कळण्यासाठी विविध प्रकारची आउटपुट डिवायसेस ही उपकरणे असतात संगणकीय परिभाषेत संगणकाचे मुख्य भाग पुढील प्रमाणे आपल्याला पाहता येतील यामध्ये पहिला भाग आहे सिस्टीम युनिट यामध्ये प्रोसेसर आणि स्मृती ज्याला आपण मेमरी असं म्हणतो यांचा समावेश होतो या स्मृतीला प्राथमिक माहिती साठा किंवा प्रायमरी स्टोरेज असेही आपल्याला म्हणता येईल त्यानंतर इनपुट डिवायसेस यामध्ये संगणकाला माहिती पुरविण्यासाठी कीबोर्ड माऊस जॉयस्टिक टचस्क्रीन लाईट पेन डिजिटायझर डिजिटल कॅमेरा स्कॅनर इत्यादी उपकरणे असतात तिसरा भाग आहे याचा आउटपुट डिवायसेस या उपकरणामध्ये संगणकाने प्रक्रिया केलेली माहिती वापरणाऱ्याकडे पोचली जाते या उपकरणामध्ये मॉनिटर ज्याला आपण टी व्हीसारखा सारखा पडदा असतो त्याला आपण मॉनिटर म्हणतो प्रिटर प्रिंटर, प्रिंटर प्लॉटर वगैरेंचा समावेश होतो चौथा भाग आहे सहाय्यक साठा करणारी साधने माहितीचा साठा करण्यासाठी हार्ड डिस्क डिस्क कॉम्पॅक्ट डिस्क ज्याला आपण सी डी म्हणतो आणि डिजिटल व्हिडिओ डिस्कर ज्याला आपण डी व्ही डी म्हणतो यांचा समावेश होतो या साधनांची माहिती साठविण्याची क्षमता निरनिराळी असते उदाहरणार्थ मोठ्या आकाराच्या डिस्कमध्ये तीनशे साठ किलो बाईट किंवा एक शून्य वीस मेगाबाईट साठा क्षमता होती तर साध्या वापरल्या जाणाऱ्या छोट्या प्लॉफीमध्ये एक पॉईंट चौवेचाळीस मेगाबाईट माहिती साठविता येते सध्या चाळीस गिगाबाईट क्षमतेच्या हार्ड डिस्क सध्या बाजारामध्ये उपलब्ध आहेत पुढचा भाग आहे संपर्क स्थापन करणारी साधने ही साधने दोन अथवा जास्त संगणक एकमेकांना जोडण्यासाठी वापरली जातात मोडेम हे उपकरण दोन संगणकामध्ये संपर्क प्रस्थापित करते या साधनांचा वापर करून इंटरनेटचा उपयोग केला जातो यातील पुढचा भाग असा आहे की हार्डवेअरमधील उपकरणे आता नेमकी कोणती आहेत ते आपण पाहूया संगणकाच्या क्षेत्रामध्ये वापरल्या जाणाऱ्या हार्डवेअरमधील काही उपकरणांची माहिती आपल्याला थोडक्यात पाहता येईल यामध्ये पहिला भाग आहे एल uh, यू ही अध्याक्षरे अध्याक्षरे जरा आपण अर्थमेटिक लॉजिक युनिटपासून तयार केलेली आहेत या भागामध्ये अंकगणिती तार्किक प्रक्रिया केल्या जातात दुसरा भाग आहे मायक्रो प्रोसेसर संगणकातील प्रक्रिया करणारे घटक एका अत्यंत छोट्या उपकरणात बसविलेले असतात त्याला चीप असे म्हणतात चीप अथवा मायक्रो प्रोसेसर तीन प्रकारचे आहेत निरनिराळ्या कंपन्या हे मायक्रो प्रोसेसर बनवितात सी आय एस सी कॉम्प्लेक्स इन स्ट्रक्शन सेट कम्प्युटर ही चीप सर्वात लोकप्रिय असून ए एम डी आणि इन्स्ट्रक्शन सेट कम्प्युटर ही चिप आणखी एक प्रकारची चिप उपलब्ध असून या चिपचा उपयोग वर्क स्टेशन महासंगणक आणि इतर शक्तिशाली संगणकामध्ये केला जातो याखेरीज स्मार्ट कार्ड या आधुनिक कार्डमध्ये माहितीचा साठा करण्यासाठी अत्यंत छोट्या आकाराच्या विशेष बनावटीच्या चिप्स बसविलेल्या असतात संगणक आणि माहिती तंत्रज्ञान वर आधारित आधुनिक अर्थव्यवहारात या प्रकारची कार्डे उपयोगी पडतात दुसरा भाग आहे रॅम ज्याला पण रॅन्डम ॲक्सेस मेमरी यापासून रॅम ही अध्यक्षरे बनली असून या प्रकारच्या चिपचा उपयोग संगणकाच्या मुख्य स्मृतिकोषामध्ये होतो जेव्हा संगणकात माहितीवर प्रक्रिया चालू असते तेव्हा ती माहिती तात्पुरती या स्मृतिकोषात साठवून ठेवलेली असते संगणक बंद केल्यावर ही सगळी माहिती पुसली जाते त्यानंतरचा जा भाग आहे सी एम ओ एस सी एम ओ एस याचा अर्थ कॉम्प्लिमेंटरी मेटल ऑक्साइड सेमी कंडक्टर असा आहे या चीपवर संगणक चालू करताना नेहमी लागणारी आवश्यक माहिती साठविलेली असते ही चीप बॅटरीवर चालत असल्याने संगणक बंद केल्यावरही त्यातली माहिती नष्ट होत नाही जर संगणकामध्ये आणखी काही घटकांची भर पडली तर ती माहिती चीपवर नव्याने साठविता येते यानंतरचा भाग आहे इंटिग्रेटेड सर्किट हे अत्यंत सूक्ष्म भाग इलेक्ट्रॉनिक प्रकारात मोडतात ट्रान्झिस्टर वगैरे अनेक इलेक्ट्रॉनिक घटकांची जुळणी केलेली असते आणि प्रत्येक सर्किट विविक्सित कामासाठी तयार केलेली असते त्यानंतरचा भाग आहे रॅम याचा अर्थ रीड ओनली ओनली मेमरी असं आपण म्हणतो फक्त वाचता येणारा स्मृती साठा असा आहे यामध्ये साठविलेली माहिती संगणक बंद केला तरी नष्ट होत नाही आणि ती माहिती संगणक वापरणाऱ्याला बदलता येत नाही यानंतरचा अतिशय महत्त्वाचा संगणकातला भाग म्हणजे आउटपुट डिवायसेस उदाहरणार्थ आपण मॉनिटर म्हणतो प्रिंटर म्हणतो आणि प्लॉटर म्हणतो कॅरेक्टर म्हणतो लाईन प्रिंटर म्हणतो लेझर प्रिंटर म्हणतो असे अनेक आउटपुट डिवायसेस आपल्याला पाहता येतील त्या अनुषंगाने आपण या आउटपुट डिवायसेस संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो संगणकातील माहिती साठविण्याची प्रक्रिया सतत चालणारी असते ही माहिती आवश्यकतेनुसार वापरणाऱ्याला उपलब्ध होणे गरजेचे असते यासाठी टी व्हीच्या पडद्याप्रमाणे असणारा मॉनिटर आणि इतर उपकरणे वापरली जातात या उपकरणांना मिळून आउटपुट डिवायसेस ही संज्ञा वापरली जाते सर्वसामान्यपणे खालील उपकरणे आउटपुट डिवायसेस म्हणून माहिती तंत्रज्ञानात महत्त्वाची भूमिका पार पाडताना आपल्याला दिसतात यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग आहे मॉनिटर एक नंबरचा मॉनिटर अथवा टी व्हीसारखा दिसणारा पडदा हे सर्वसामान्यपणे वापरले जाणारे उपकरण आहे मॉनिटरवर ठिपक्या ठिपक्यांच्या स्वरूपात चित्र तयार केले जाते हे ठिपके अत्यंत सूक्ष्म असतात टी व्हीच्या पाठीमागे जशी कॅथॉड किरणे फेकणारी नलिका असते त्याचप्रमाणे मॉनिटरमध्ये कॅथॉड किरण फेकणारी नलिका असते म्हणूनच या प्रकारच्या मॉनिटरला सी आर टी मॉनिटर असेही म्हणतात कोणत्याही मॉनिटरवर चित्र निर्माण करीत असताना प्रकाशित होणाऱ्या एक सूक्ष्म ठिपक्याला पिक्सेल असे म्हणतात पिक्सेल हे पिक्चर एलिमेंट या इंग्रजी शब्दाचे संक्षिप्त रूप आहे मॉनिटरवर चित्र किती सुस्पष्ट आहे हे मोजण्यासाठी पिक्सेलचा वापर केला जातो ठराविक आकारातील प्रतिमा निर्माण करण्यासाठी जर जास्त पिक्सेल वापरले असतील तर मॉनिटरचे विवेजन ज्याला आपण रिझोल्युशन असं म्हणतो ते जास्त चांगले आहे असे आपल्याला म्हणता येईल दुसरा भाग आहे आउटपुट डिवायसेसमधला तो म्हणजे प्रिंटर आणि प्लॉटर संगणकाच्या मेमरीमध्ये इ तयार झालेले उत्तर कागदावर प्रिंट करण्यासाठी व वा साधनांचा सा वापर करतात याद्वारे प्रिंट होत असलेला मजकूर कायमस्वरूपी राहत असल्याने याला हार्ड कॉपी प्रिंटर असेही म्हणतात मुख्यत्व आउटपुट डिवायसेस म्हणून काम करतो सध्या वेगवेगळ्या प्रकारातील प्रिंटर्स प्रिंटर्स बाजारामध्ये उपलब्ध आहेत त्याचा आपण अभ्यास करूया यामध्ये मग कॅरेक्टर प्रिंटर आहे लाईन प्रिंटर आहे लेझर प्रिंटर आहे उप... असे अनेक प्रिंटर आपल्याला पावयास मिळतात यानंतरचा पुढचा भाग आहे व्हाईस आऊट डिवायसेस ज्याला आपण म्हणतो व्हाईट हाऊस डिवायसेस संगणकामध्ये साठविलेली माहिती आवाजाच्या स्वरूपात असेल तर ती ऐकण्यासाठी स्पीकर अथवा हेडफोन ही उपकरणे वापरली जातात माहिती तंत्रज्ञानाच्या शैक्षणिक उपयोगामध्ये या साधनांचा या साधनांचे महत्त्वाचे स्थान आपल्याला अधोरेखित करता येईल अन्य काही विशेष उपकरणे आहेत यामध्ये संगणकाच्या नेहमीच्या उपकरणाखेरीज माहिती तंत्रज्ञानाच्या वाढीस हातभार लावलेली अनेक खास उपकरणे आता विकसित झालेली आहेत या सगळ्यामध्ये माहिती तंत्रज्ञानाच्या दैनंदिन व्यवहारात भरपूर उपयोग होत आहे यामध्ये काही गोष्टी आपण पाहूया यामध्ये स्क्रीन डिवायसेस एक आहे हा संगणकाचा नेहमीच्या मॉनिटरपेक्षा वेगळं काम करणारा पडदा असतो या पडद्यावर विशेष पातळ आवरण घातलेले असून त्याचा वापर करून पडद्यावरील नेमकी जागा संगणक प्रणालीला कळू शकते जेव्हा वापरणाऱ्या व्यक्तीला समोर असलेले पर्याय निवडायचे असतील तेव्हा पडद्यावर आवश्यक ठिकाणी स्पर्श करून संगणकाला आज्ञा देता येते ही माहिती पुरविण्याची अत्यंत सोपी पद्धत आहे या प्रकारच्या टचस्क्रीन व्यवस्थेचा वापर निरनिराळ्या संग्रहालयात प्रेक्षकांना शैक्षणिक माहिती देण्यासाठी अथवा बँक व्यवहारातील ए टी एम सुविधा रेल्वे तिकीटे स्वयंचलित यंत्रे वगैरे या ठिकाणी केला जातो दुसरा भाग आहे लाईट पेन हे साध्या पेनसारखे दिसणारे उपकरण मॉनिटरच्या योग्य त्या जागी टेकवून संगणकाला आज्ञा देता येतात या उपकरणांचा उपयोग संगणक वापरून आराखडे बनविताना इंजिनियर दिसतात त्याच्यानंतर डिजिटायझर डिजि डिजिटायझर हे देखील प्रामुख्याने आराखडे आणि नकाशे वापरण्यामधील फार महत्त्वाचे उपकरण आहे या उपकरणाच्या साह्याने कागदावरील रेषा बिंदू अथवा आकाराचे डिजिटल माहिती करता येते आर्किटेक्ट इंजिनियर यंत्राचे आराखडे तयार करणारे तज्ज्ञ नकाशा बनविणारे तज्ञ आणि संशोधक यांना डिजिटायझर उपयोगी पडतात त्यानंतर स्कॅनर आहे स्कॅनर हे उपकरण कागदावरील माहिती प्रतिमा फोटो अथवा रेखाचित्र याचे रूपांतर डिजिटल स्वरूपात करण्यासाठी वापरले जाणारे महत्त्वाचे उपकरण आहे स्कॅन करण्यासाठी किंवा फ्लॅट स्कॅनर पेनसारखा दिसणारा पेन स्कॅनर असे प्रकार उपलब्ध आहेत या उप या उपकरणांचा वापर प्रकाशन व्यवसायात मोठ्या प्रमाणात केलेला आपल्याला दिसून येतो त्यानंतर आहे बारकोड रीडर बारकोड ही अत्यंत छोट्या समांतर रेषांच्या स्वरूपामध्ये संकेत निर्माण करण्याची पद्धत आहे एखाद्या वस्तूबद्दलची माहिती सांकेतिक स्वरूपात व रेषाच्या रचनेमध्ये साठविलेली असते ही माहिती वाचनासाठी बारकोड रीडर हे उपकरण वापरले जाते बारकोडचा वापर मोठ्या सुपर मार्केटमध्ये मोठ्या सुपर मार्केटमध्ये वापरले जाते बारकोडचा वापर मोठमोठ्या अलीकडच्या काळामध्ये आधुनिक ग्रंथालयांमध्ये सुद्धा केला जातो त्यानंतर आहे ॲप्टिकल कॅरेक्टर रीडर हे उपकरण अक्षरांचे आकार ओळखून त्यांचे रूपांतर डिजिटल स्वरूपात करण्यासाठी उपयोगी पडते या उपकरणामध्ये प्रकाश विद्युत फोटो इलेक्ट्रिकल इफेक्ट परिणाम याचा वापर केला जातो संगणकाने कागदावरील आकार पाहिल्यावर संगणकामध्ये अगोदरच साठवून ठेवलेल्या आकाराची तुलना करून अक्षरे वाचली जातात मोठ्या सुपर मार्केटमध्ये वस्तूवर लावलेले किमतीचे लेबल अथवा छापलेली ले माहिती वाचण्यासाठी ऑप्टिकल कॅरेक्टर रीडर वापरले जातात त्यानंतर आहे मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रेकग्नेशन बँकाच्या चेकवर खालच्या बाजूला छोटी पांढरी पट्टी असते त्यावर विशेष शाईने अनेक आकडे लिहिलेले असतात हे आकडे वाचण्यासाठी यम आय सी आर पद्धत वापरण्यात येते विशेषशाहीने लिहिलेल्या आकड्यात बँकेचे नाव चेकचे प्रकार वगैरे आवश्यक माहिती सांकेतिक स्वरूपात साठवून ठेवता येते एम आय सीवर यंत्र ज्याला आपण मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रेकग्निशन ही माहिती वाचून त्यानुसार योग्य ती प्रक्रिया पुरी करता येते पुढचा भाग आहे ऑप्टिकल मार्क रीडर या उपकरणांमध्ये विशिष्ट ठिकाणी असलेली खून उदाहरणार्थ पेन्सिलने केलेली खून ओळखण्यासाठी संवेदक बसविलेला असतो या प्रकारची उपकरणे परीक्षांमध्ये बहुपर्यायी प्रश्नांची उत्तरे तपासण्यासाठी वापरण्यात येतात दुसरा भाग आहे व्हाईस रेकिग्नेशन सिस्टीम संगणकाला आज्ञा देण्यासाठी आवाजाचा उपयोग करण्यासाठी ही पद्धत विकसित करण्यात आली आहे या पद्धतीमध्ये खास हार्डवेअर आणि तसेच सॉफ्टवेअर आवश्यक असते आवाजातील निरनिराळ्या गुणधर्माचे विश्लेषण करून त्यामधून अर्थपूर्ण शब्द कोणते ही प्रणाली ओळखते आणि त्याचे डिजिटल स्वरूपात रूपांतर होते डिजिटल कॅमेरा आहे पुढचा भाग डिजिटल कॅमेरामध्ये फिल्मवर प्रतिमा न घेता ती डिजिटल स्वरूपात साठविली जाते या कॅमेऱ्याचा वापर करून काढलेल्या प्रतिंबांमध्ये संगणक वापरून सहज प्रक्रिया करता येतात स्थिर चित्रण करण्याप्रमाणे सलग चित्रपटाप्रमाणे व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी डिजिटल व्हिडिओ कॅमेरे देखील उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे इंटरनेटचा उपयोग करून ती एकमेकाशी संपर्क करण्यासाठी वेबकॅम हे डिजिटल व्हिडिओ कॅमेरे उपयोगी हो पडतात त्यानंतर मित्र हो आज आपण आजच्या या लेक्चरमध्ये याच आपण आतापर्यंत चर्चा केलेल्या घटकावर आपल्याला म्हणजे प्रकाश टाकायचा होता आपण पुढच्या लॅ लेक्चरमध्ये ऑपरेटिंग सिस्टीम ज्याला आपण नियंत्रक प्रणाली असं म्हणतो हा घटक आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत तोपर्यंत आपण या ठिकाणी थांबूया धन्यवाद नमस्कार